श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग वतीने शहरात 6 दिवसीय शिबिराचे आयोजन करून शहरातून भव्य जनजागृती दुचाकी रॅली काढण्यात आली. भगवे फेटे टोपे घालून पांढऱ्या वस्त्रात अनेक कुटुंबियांनी या रॅलीत सहभाग घेतला. स्वस्त आनंदी राहून इतरांनाही आनंदी ठेवा असा संदेश या रॅलीतून देण्यात आला. रक्तदान शिबिराचे आयोजन करून शेकडोंनी रक्तदानही केलेत. आर्ट ऑफ लिव्हिंग ही मानवाचा शैक्षणिक सामाजिक विकास करण्यासाठी 1981 स्थापना करण्यात आली. विश्वविख्यात मानवतावादी तसेच आध्यात्मिक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी स्थापना केली असून आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थाचे कार्य 156 देशात सुरू आहे. शनिवारी 13 मेला श्री श्री रविशंकर यांचा वाढदिवस असल्याने शहरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त फर्शी स्टॉप येथे सायन्स सेंटर येथे 5 दिवसीय विविध विषयांवर शिबिर घेण्यात आले. शिबिरमध्ये सुदर्शन ध्यान योगासह अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरमध्ये अनेक युवक युवतीसह नागरिकांनी सहभाग घेतला. शनिवारी सकाळी फर्शी स्टॉप येथून 13 मे या शीर्षकावरून आर्ट ऑफ लिव्हिंग वतीने दुचाकी रॅली काढून जनजागृतीचा संदेश देण्यात आला. ही जनजागृती रॅली राजापेठ जयस्तंभ गाडगेनगर येथून शेगाव अभियंता हॉल येथे समारोप करण्यात आला. गुरु गुरु जय जय गोपाल जय जय गोविंद. अभियंता भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून शेकडो युवक युवतीसह नागरिकांनी सुद्धा रक्तदान केलेत. शिबिरनंतर रक्तदात्यांना आमदार प्रवीण पोटे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे मार्गदर्शक प्रशिक्षक वनिता वाट, उमेश गिरोडकर, नीरज अग्रवाल, गजेंद्र गुडदे, राजेश गाडबेल, नाना कुकडे, सचिन माने यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. नागपूरला येऊन गेलेत, मुंबईला सुद्धा त्यांचा एक प्रोग्राम झाला. मी नागपूरला अकोल्याला नव्हतो पण मुंबईच्या प्रोग्राममध्ये त्यांच्या होतो. आता 2013-14 गुरुजी इथे या ठिकाणी 14 जानेवारीमध्ये आले होते. आता आपण सगळ्यांनी मनावर घेतलं तर आपण नक्की गुरुजीला आणू, पण गुरुजी एकाच्या मनाने काही येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या लोकांनी जर कोशिश केली तर आपल्याला गुरुजीला आणता येईल. गुरुजीला आणून बाकी जर आपण फॉर्मॅलिटी जी कम्प्लीट केली ती करू, काही विषय नाही. त्यामध्ये चांगला एक मोठा प्रोग्राम घेऊ. आणि मला असं वाटतं तोपर्यंत जर आपण डिसेंबरचा जर विचार केला तर आपण एक सांगितलं की जाणे डिसेंबरमध्ये त्यांचा प्रोग्राम आहे तर आपण त्याला कसं आणता येईल त्याचा प्रयत्न करू. कारण गुरुजी मदातवाला अकोल्याला जो कार्यक्रम झाला तो अकोल्याचा कार्यक्रम फार काही चांगला झाला. मी स्पष्ट जर सांगायचं झालं तर अपेक्षित जे गुरुजीला होतं ते काही अपेक्षित त्या पद्धतीने नाही झालं. तर तो कार्यक्रम त्यांना मागच्या वेळेस आपण जो अमरावतीमध्ये केला होता तो भव्य दिव्यता जी आपल्या अमरावतीची होती ती अकोल्यामध्ये होऊ शकली नाही. इवन मुंबईमध्ये सुद्धा त्यांना अपेक्षित ज्या पद्धतीचा कार्यक्रम तेवढा नाही झाला. तर आपण जर आपल्याला खरंच कार्यक्रम करायचा तर आपल्या इथे खरंच 2 लाख लोक आले पाहिजेत. कारण आपण जो म्हणतो 2 लाखाचा जो आपण उल्लेख केला ना तर 2 लाख आपल्याला पुऱ्या जिल्ह्यामधून जर आपण म्हटलं इकडले तिकडले तरी आपले 2 लाख आले पाहिजे. आणि जानेवारी महिना किंवा डिसेंबर महिना हा चांगला वातावरण चांगला राहतो त्यामुळे आपण तो कार्यक्रम पण केला पाहिजे. तो कार्यक्रम आम्ही आमच्या अंगावर घेऊ, आपण सगळे मिळून तो करू, काही विषय नाही. ज्या काही फायनान्शियली पण गुरुजीला आणण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मेहनत घ्यावं लागेल. म्हणजे ते टार्गेट जर आपण घेतलं तर डिसेंबर जानेवारीमध्ये जर आपण कार्यक्रम केला तर एक फारच भव्य दिव्य एक फार सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला करता येईल. कारण गुरुजींचा ज्या ज्या तसंही गुरुजी फार याच्यामध्ये टचमध्ये आहेत, आमच्या गडकरींशी टचमध्ये किंवा वर्की टचमध्ये. त्यामुळे गुरुजी न येण्याचा काही विषय नाही. आणि पुन्हा आपण एक 21-22-25 एकर काहीतरी जागा घेतली ते सुद्धा गुरुजींना त्या ठिकाणी मागच्या वेळेस न्यायचं ठरलं होतं. पण वाटते आपण जाऊन आलो घाईघरवरून जाऊन आलो, पण आता त्या यायच्या आधी सुद्धा आपल्याला तिथं काहीतरी करता जर आलं तर आपल्याला फार एक चांगलं काम करता येईल. आपण जर 2 लाख फॉलोअर जर म्हटलं तर आपण जर 5-5 लाख रुपये 5-5 अरब जर सगळ्यांनी जाऊन जमा केले तर फार मोठी एक अमाऊंट तयार होऊ शकते. त्यामध्ये तुम्ही 5-5 करा, मी पण तुम्हाला 5 लाख रुपये मी तुम्ही माझ्याकडे कॅश देईल. पण ते चांगलं पद्धतीने आपण जर केलं त्यात काय होईल तुम्हाला सांगतो की अमाऊंट प्रत्येकाचा शेअर असला त्यामध्ये प्रत्येकाला वाटतं की माझी वीट याच्यामध्ये लागलेली आहे, ही माझं आहे. तेव्हा त्याचा भाव तयार होतो, तसा भाव तयार होत नाही. गुरुजीचं सुद्धा हेच आहे. तर गुरुजींचं माझं गेल्या एक 12-13 वर्ष म्हणजे 12-13 नंतर जर पाहिलं तर 7-8 माझी पर्सनल त्याची भेट झाली.
मी जेव्हा गेला तेव्हा डायरेक्टली मला एंट्री मिळतं, डायरेक्टली मला गुरुजींचं माझं भेट होतं, बोलणं होतं. मला गुरुजींनी बरेच 2-3 सांगितलं, बोल नाही आपला काम पहिले करणे का. या शिबिराला तसेच रक्तदान करत्यात मानसी शर्मा, महेक, आनंद, स्वप्नील, भारती या युवक युवतीसह अनेकांनी सहभाग घेतला.